मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधी सुरू होणार आहे व किती गुरुवार आहे, पहिला गुरुवार कधी आहे, ही माहिती आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, आज आपण मार्गशीर्ष महिन्याचे पूर्ण वार आणि पूर्ण हे बघणार आहोत. तर मार्गशीर्ष महिना प्रत्येक गुरुवारी आपण उपास धरतो आणि एकूण त्याचे 5 गुरुवार असतात आणि गुरुवार पूर्ण झाल्यानंतर 5व्या गुरुवारी आपण त्याचे उद्यापन करतो. अशा पद्धतीने हा मार्गशीर्ष महिना आपण पार केला जातो. तो पहिला गुरुवार आहे, तर पहिला गुरुवार आहे 24 नोव्हेंबर रोजी. दुसरा गुरुवार आहे 1 डिसेंबर रोजी. तिसरा गुरुवार आहे 8 डिसेंबर रोजी. व चौथा गुरुवार आहे 15 डिसेंबर रोजी. व 5वा गुरुवार आहे 22 डिसेंबर रोजी. असे आपण मराठी वार आणि पूर्ण ही दिवस बघितले आहेत. मराठी वर्षानुसार नवीन महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवार हा संपूर्ण महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे नृत्य आपण करतो व कुटुंबासहित समाधानी शांती ऐश्वर मिळावे हे प्रार्थना करतो. हे नृत्य केल्याने श्री महालक्ष्मी आपल्याला प्राप्त होते व आपले सुख समृद्धी आपल्याला प्राप्त. हा भारतातील पंचांगीनुसार वर्षातील 9वा महिना आहे. त्यातील आगमन असे केले जाते, प्रत्येक देवाचे आगमन याच महिन्यात केले जाते. हिंदू धर्मानुसार 9वा महिना आहे, या महिन्यात उत्तम आहे. असे श्रीकृष्णाचे शंखाचेही पूजा आपण या महिन्यात करू शकतो व आपण जेव्हा पूजा मांडतो त्यावेळेस श्रीकृष्णाच्या शंखाचीही पूजा केली जाते. 5व्या गुरुवारी उद्यापन केले जाते. तर आपण उद्यापन साध्या या सिंपल पद्धतीने केले तरी चालतं. तर 5 सुवासिनी घेऊन किंवा 7 सुवासिनी घेऊन त्यांना पुस्तके, हळदी, कुंकुम हे सगळे वाहून त्यांच्या पाया पडून व त्यांना एक छोटीशी भेटवस्ती देऊन, म्हणजे हातातल्या बांगड्या, स्त्री असेल तर हिरवी बांगडी, मुलगी असेल तर वाण देऊन अशा पद्धतीने आपण तिचा नमस्कार करावा. कारण की त्याही आपल्याला 7 देवी असतात. अशा पद्धतीने आपण देवीचं उद्यापन करू शकतो व देवाजवळ जे नैवेद्य असतं ते नैवेद्य आपण गाईला देऊन त्याचीही पूजा करून घ्यावी. तर पूजा केल्यानंतर आपल्याला मनाला शांतता व धनलक्ष्मी प्राप्त होण्याची मदत होते. तर परत भेटूया अशा नवीन व्हिडिओबरोबर. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.